नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्कार विद्यार्थी मित्रों, सेतु अभ्यास अर्थात ब्रिज कोर्स इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान कृतिपत्रिका क्रमांक 6 यामधील विविध घटकांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी समजून घेऊया तर द्रव्य, द्रव्याची अवस्था, द्रव्याचे वर्गीकरण या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती घेऊया। तर या माहितीसाठी विद्यार्थी मित्रों, आपण गेल्या इयत्तेमध्ये शिकलात हे द्रव्य, द्रव्याची अवस्था आणि द्रव्याचे वर्गीकरण। तर या कृतिपत्रिकेमध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय आहे, तर विश्वातील रचनेमागील विज्ञान, पदार्थाचे स्वरूप, रचना, आकार स्पष्ट करता येणे, द्रव्याच्या विविध अवस्था आणि त्याचे प्रकार स्पष्ट करता येणे, मूलद्रव्याचे विविध प्रकार सांगतात आणि वर्गीकरण करता येणं, या घटकांकडे आपण प्रामुख्यानं चर्चा करणार आहोत या घटकांची। तर विद्यार्थी मित्रों, आपण गेल्या इयत्तेमध्ये आपल्याला माहीत आहे की द्रव्याच्या 3 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं, म्हणजेच शीत पेये, हवा, सरबत, माती, पाणी, लाकूड, सिमेंट, या द्रव्याचे 3 गटामध्ये आपण वर्गीकरण केलं होतं। या वर्गीकरणासाठी निकष म्हणून द्रव्याच्या अवस्था कोणत्या या पाहिलेल्या होत्या। तर यामध्ये आपण विद्यार्थी मित्रों विविध ज्या अवस्था आहेत, द्रव्य म्हणजे काय, द्रव्याच्या अवस्था कोणत्या आणि द्रव्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती आपण या ठिकाणी प्रामुख्याने घेणार आहोत। तर लक्षात घेऊया, या ठिकाणी पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रों, लक्षात घेऊया, तर आपल्या सभोवती असणारी प्रत्येक वस्तू, पदार्थ म्हणजे द्रव्य होय, जे जागा व्यापते आणि ज्याला वस्तुमान असते त्याला द्रव्य म्हणतात। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहीत आहे द्रव्य जे जागा व्यापतं, ज्याला वस्तुमान आहे, ते द्रव्य होय। म्हणजे आपल्या सभोवती ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू, पदार्थ हे द्रव्य आहेत, कारण त्यांनी जागा व्यापलेली आहे, त्याला वस्तुमान आहे। म्हणजेच जे जागा व्यापतं, ज्याला वस्तुमान असतं, त्याला द्रव्य असं म्हणतात। यानंतर आपल्याला द्रव्याच्या अवस्थेनुसार त्याचे प्रकार, तर आपल्या सभोवती अनेक वस्तू पदार्थ आहेत, त्या अवस्थेनुसार द्रव्याचे प्रकार हे पडतात याची माहिती आपल्याला विद्यार्थी मित्रों आहे। तर द्रव्याचा पहिला प्रकार हा स्थायू, द्रव आणि वायू या भौतिक स्थितीवर आधारित हे द्रव्याचे 3 प्रकार पडलेले आहेत। द्रव्याचे 3 प्रकार हे द्रव्याची जी भौतिक अवस्था आहे त्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव असे 3 प्रकार हे पडलेले आहेत। या स्थायू हा पहिला प्रकार आहे, याची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील। तर या स्थायूची वैशिष्ट्य आहेत, स्थायूमध्ये अंतर रेणवीय बल अतिशय प्रभावी असतं, स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात, उच्च घनता व असापिंडता असते। तर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी आपण आकृतीमध्ये जर निरीक्षण केलं या आकृतीचं, तर या स्थायूमध्ये जे कण आहेत त्या कणामध्ये अंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असतं, स्थायूंना ठराविक आकार आणि आकारमान असतं, त्याचबरोबर त्यांना उच्च घनता व असपिंडता असते। त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रों
द्रवाची आकृती जर आपण पाहिली या दोन नंबरची या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं या द्रवाच्या आकृतीमध्ये द्रवामध्ये आंतररेणवीय बल हे मध्यम आहे. या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर या दोन अणू रेणूमध्ये आंतररेणवीय बल या मध्यम आहे. त्याचबरोबर द्रवांना ठराविक आकार आणि आकारमान प्राप्त होते, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या भांड्यामध्ये द्रव घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये त्याचा त्याला आकार हा प्राप्त होतो आणि द्रव पदार्थ हे प्रभावी असतात. द्रवाचा आकार हा ठराविक न राहता तो धारक पात्रकाप्रमाणे बदलतो. ज्या भांड्यामध्ये द्रव ठेवलेलं आहे त्या भांड्याचा त्याला आकार प्राप्त होतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे द्रवाची वैशिष्ट्ये, द्रवामध्ये आंतररेणवीय बल मध्यम स्वरूपाचं असतं, द्रवाचा ठराविक आकार व आकारमान प्राप्त होते द्रवांना, त्याचबरोबर द्रव हे प्रभावी पदार्थ आहे. त्याचबरोबर तिसरी अवस्था ही द्रवाची अवस्था ही आपल्याला माहीत आहे की द्रवाची अवस्था ही वायू आहे. या वायूची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासता येतील. वायूमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असतं. विद्यार्थी मित्र या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला या आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण आहेत या रेणूमध्ये. त्याचबरोबर वायूंना ठराविक आकार व आकारमान नसते. विद्यार्थी मित्र या ठिकाणी वायूला ठराविक आकार आणि आकारमान नसतं, वायू मुक्तपणे हालचाल करतात. आपल्याला माहीत आहे घरामध्ये उदबत्ती लावली तर उदबत्तीचा वास आपल्याला संपूर्ण त्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी उदबत्ती लावलेली आहे त्या ठिकाणी येतो, म्हणजे वायू हे मुक्तपणे हालचाल करतात. आंतररेणवीय बल अतिशय कमी असतं, क्षीण असतं. वायूंना ठराविक आकार आणि आकारमान नसते. तर या प्रकारे आपण द्रवाच्या अवस्थेवरून त्याचे प्रकार अवस्था कोणत्या आहेत यावरून त्याचे प्रकार स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप या प्रत्येकाची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासलेली आहेत विद्यार्थी मित्रो. यानंतर आपण मूलद्रव्याचे प्रकार, तर मूलद्रव्याचे प्रकार हे प्रामुख्याने विद्यार्थी मित्रो धातू, अधातू आणि धातुसदृश असे तीन प्रकार मूलद्रव्याचे प्रकार पडतात. तर या धातूची वैशिष्ट्ये कोणती आहेत विद्यार्थी मित्रो? तर धातू हे उष्णता आणि विद्युत सुवाहक असतात. धातूंना चकाकी असते. विद्यार्थी मित्रो बघा, धातूमधून उष्णता आणि विद्युतचं वहन होतं, म्हणजेच धातू उष्णतेचे आणि विद्युत यांचे सुवाहक असते. त्याचप्रमाणे विद्युतधारा त्यामधून वाहते. धातू हे चकाकतात, तसेच त्यांची तार काढता येते, म्हणजे तन्यता, आणि ठोकून पत्रे तयार करता येतात, म्हणजे त्यांच्या अंगी वर्धिन्यता, हे गुणधर्म आहेत. तर विद्यार्थी मित्रो धातूची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. या ठिकाणी सोडियम, झिंक, कॅल्शियम, तांबे ही धातूची उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील किंवा पाहता येतील. तर धातू हे उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक असतात. धातूंना चकाके असते, तसेच तन्यता वर्धिन्यता हे गुणधर्म आढळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण अधातू, अधातूंना चकाकी नसते, म्हणजे ते चकाकत नाहीत, तसेच तन्यता वर्धिन्यता हे गुणधर्म आढळून येत नाहीत आणि उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक असतात. तर अधातूमधून विद्युत त्याचबरोबर उष्णता यांचं वहन होत नाही. अधातू हे चकाकी नसते, त्याचबरोबर त्यांच्या अंगी तन्यता आणि वर्धिन्यता हे गुणधर्म नसतात. आपल्याला त्याची उदाहरणं पाहता येतील. कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरियम, हेलियम या ठिकाणी त्याची उदाहरणं आहेत. त्याचबरोबर तिसरं उदाहरण आपल्याला, म्हणजे धातूचं तिसरा प्रकार हा धातुसदृश आहे. जे हे दिसतात धातूसारखे पण त्यांचे रासायनिक गुणधर्म हे बहुतांशी अधातू सारखे असतात. बघा विद्यार्थी मित्रो, हे धातुसदृश मूलद्रव्य हे धातूसारखे दिसतात परंतु त्यांचे रासायनिक गुणधर्म हे बहुतांशी अधातूसारखे असतात. म्हणजे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते अधातूसारखे असतात. याची उदाहरणं आहेत सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम इत्यादी. तर अशा प्रकारे मूलद्रव्याचे तीन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. धातू, अधातू आणि धातुसदृश. धातू हे उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक असतात. तन्यता वर्धिन्यता हे त्यांचे गुणधर्म आहेत. अधातू हे उष्णता व विद्युत यांचे यामधून वहन होत नाही. अधातू हे
म्हणजेच त्यांची तन्यता वर्धिनता यांचे गुणधर्म नसतात. अधातूंना चकाकी नसते याची उदाहरणं आहेत कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरियम, हेलियम. त्याचबरोबर जे धातूचे गुण दाखवतात धातुसदृश मूलद्रव्य परंतु रासायनिक गुणधर्म हे अधातूचे असतात त्यांची उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम ही त्यांची उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रो. तर विद्यार्थी मित्रो या अभ्यास केलेल्या भागावर काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत, सराव करूया. तर सराव करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप या पदार्थांची यादी करा. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी स्थायुरूप पदार्थ घरामध्ये जे जे पदार्थ स्थायुरूप असतात या पदार्थांची यादी करा. तर घरामध्ये आपल्या विविध पदार्थ असतात उदाहरणार्थ साखर, मीठ हे स्थायुरूप पदार्थ आहेत. त्याचबरोबर निरनाळे डाळी असतात या डाळी या स्थायुरूप पदार्थामध्ये असतात. त्याचबरोबर द्रवरूप पदार्थांची यादी करा. आपल्या घरामध्ये जे पाणी, तेल हे द्रवरूप पदार्थ असतात, दूध हे द्रवरूप पदार्थ आहेत. त्यानंतर वायुरूप पदार्थाची यादी करा. आपण घरामध्ये वायुरूप पदार्थ कोणकोणते वापरतो तर घरामध्ये जी उदबत्ती लावतो त्या उदबत्तीचा वायुरूप पदार्थ, त्याचबरोबर जो गॅस आहे घरामध्ये वापरतो तो गॅससुद्धा वायुरूप पदार्थ यामध्ये मोडतो. त्याचबरोबर आपण फ्रीजमध्ये असतो, फ्रीजमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा वायू असतो तोसुद्धा या वायुरूप पदार्थामध्ये समावेश होतो. तर अशा प्रकारे याच्याही यादी तुम्हाला पेक्षा अधिक करता येईल तर तुम्ही आठवून या स्थायुरूप पदार्थाची द्रवरूप पदार्थाची यादी करता येईल. तर स्थायुरूप पदार्थामध्ये स्थायूला स्थितीतापकत्व, ठराविक आकारमान असतो, ठराविक आकार असतो, त्याचबरोबर सपिंडता ही नगण्य असते, अंतररेणवीय बल प्रभावी असतं आणि कणामधील अंतर हे कमीत कमी असतं अशी स्थायुरूप पदार्थ. द्रवरूप पदार्थ कसे असतात ते प्रभावी असतात, त्यांना आकारमान ठराविक असतं परंतु अनिश्चित असा आकार असतो. सपिंडता ही खूप कमी असते, अंतररेणवीय बल हे मध्यम स्वरूपाचे असते आणि कणामधील अंतरसुद्धा मध्यम असतं. वायुरूप हे पदार्थ हे प्रभावी असतात, आकारमान त्यांना आकार आणि आकारमान अनिश्चित असतो. सपिंडता ही उच्च असते, अंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असतं, कणामधील अंतर हे खूप कमी असतं. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये स्थायुरूप, द्रवरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ असतात त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे घरात लावलेल्या उदबत्तीचा वास लगेच पसरतो या उदाहरणावरून वायुरूप पदार्थामधील आंतररेणवीय बलाबाबत कोणता निष्कर्ष निघतो. तर विद्यार्थी मित्रो वायुरूप पदार्थाची आपण वैशिष्ट्ये पाहिली तर त्यामधील आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असतं, त्यामुळं ज्यावेळी आपण घरामध्ये उदबत्ती लावतो त्यावेळी त्याचा आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असल्यामुळं वायुरूप पदार्थ हे लगेच घरामध्ये पसरतात. अंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असल्यामुळं वायुरूप पदार्थ हे पसरतात, त्यामुळं ज्यावेळी आपण घरामध्ये उदबत्ती लावतो त्यावेळी त्याचा वास हा संपूर्ण घरामध्ये पसरला जातो. तर अशा प्रकारे वायुरूप पदार्थ याची माहिती म्हणजेच उदबत्ती ज्यावेळी लावतो त्यावेळी त्याचा वास हा अंतररेणवीय बल अतिशय क्षीण असल्यामुळं, कणामधील अंतर हे खूप कमी असल्यामुळं, हे म्हणजेच जास्त असल्यामुळं, बघा अंतररेणवीय म्हणजेच बल हे अतिशय क्षीण असतं आणि कणामधील अंतर हे अतिशय जास्त असतं, खूप असतं, त्यामुळं आपल्याला उदबत्तीचा वास हा घरामध्ये पसरतो. त्याचबरोबर तिसरा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रो असा उपस्थित केला आहे की मेणबत्ती जळत असताना मेणाच्या दोन अवस्था कोठे दिसतात. तर मेणबत्ती जळत असताना मेणाच्या दोन अवस्था कोठे दिसतात, ज्यावेळी आपण मेणबत्तीचं ज्वलन होतं त्यावेळी ज्या ठिकाणी ज्योत असते मेणबत्तीची त्या ठिकाणी द्रवरूप अवस्था असते आणि मेण वितळल्यानंतर म्हणजेच
ज्यावेळी खाली मेन वितळून येईल त्यावेळी त्या ठिकाणी स्थायी रूप अवस्था आपल्याला दिसते, म्हणजे मेन बत्ती जळत असताना मेनाची ज्यावेळी ठिकाणी ज्योत असते त्या ठिकाणी द्ररूप अवस्था असते, आणि ते जळल्यानंतर जे थेंब खाली येतात पसरतात त्याची स्थायी रूप अवस्था असते। त्यानंतर पुढचा प्रश्न असा विद्यार्थी मित्रो उपस्थित केलेला आहे या ठिकाणी, पुढे खालील पदार्थाचे त्याचे धातू अधातू यात वर्गीकरण करा। तर या ठिकाणी तांबे, लोखंड, कार्बन, ॲल्युमिनियम, आयोडीन, ऑक्सिजन हे दिलेले आहेत या ठिकाणी। बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी तांबे, लोखंड, कार्बन, ॲल्युमिनियम, आयोडीन, ऑक्सिजन हे दिलेलं आहे, तर याचे धातू आणि अधातूमध्ये वर्गीकरण करा। तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी तांबे, कार्बन सॉरी तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम हे काय आहेत धातू मूलद्रव्य आहेत। तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम हे धातू मूलद्रव्य आहेत, तर अधातू आहे कार्बन, आयोडीन आणि ऑक्सिजन हे अधातू मूलद्रव्य आहेत। तर धातू मूलद्रव्य ही तांबे, लोखंड आणि ॲल्युमिनियम आहेत, तर अधातू आहे कार्बन, आयोडीन, ऑक्सिजन हे अधातू मूलद्रव्य आहेत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण या कृतीपत्रिकेचा विविध घटकावर यामध्ये चर्चा केलेली आहे। तर या चर्चेनुसार आपण योग्य पद्धतीने ही कृतीपत्रिका सोडवायची आहे, ही कृतीपत्रिका सोडवून आपल्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहे, कारण याचं मूल्यमापनामध्ये गुणदान होणार आहे। धन्यवाद।